अंबरनाथच्या पश्चिम भागातील सरोदय नगर परिसरात असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानात गोळीबार झालाय. मात्र ज्वेलर्स मालकाने प्रतिकार केल्याने सशस्त्र दरोड्याचा प्रकार रोखण्यात यश आलंय. मात्र या दरोड्याच्या प्रकारात दुकानातील तिघे जखमी झाली असून एकाच्या पायाला गोळी लागली आहे. हा गोळीबार नेमका कुणी आणि कशाच्या उद्देशातून केला हे अद्याप समजलेलं नाही. दुचाकीवर आलेले काही हल्लेखोरांनी आधी दुकानात असलेल्या कामगारांशी चाकूचा धाक दाखवून हुज्जत घातली आणि त्यानंतर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. यावेळी हल्लेखोरांनी बंदुकीतून 6 राऊंड फायर केले. दुकानाच्या मालकाने हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने त्या हल्लेखोरांनी सुरुवातीला चाकूने विसन दसाना आणि भैरव सिंह यांना जखमी केले. त्यानंतर दुकानाचे मालक लक्ष्मण सिंग दसाना यांच्या दिशेने बंदुकीतून फायरिंग केल्याने लक्ष्मण यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यानंतर बंदूक आणि चाकू तेथेच टाकून हल्लेखोरांनी पळ काढलाय. आज थोड्या वेळापूर्वी 3 रुग्ण अंबरनाथमधून ट्रान्सफर करण्यात आले. त्यापैकी जो एक बिशन सिंग दुसाना वय वर्ष 24 राहणार अंबरनाथ याला बंदुकीची गोळी लागलेली आहे त्याच्या डाव्या गुडघ्याला आणि उजव्या साईडच्या बॅक साईडला राईट लंबार रिजनला. त्याला आम्ही दवाउपचार करून ॲडमिट केलेलं आहे अपघात विभागामध्ये. सर्जन येऊन त्याची पाहणी करतील आणि अत्यावश्यक असेल तर त्यांना आम्ही शिफ्ट करू हायर सेंटरला. त्यानंतर चरणसिंग दुसाना दुसरा एक पेशंट आहे आणि लक्ष्मण सिंग दुसाना एक पेशंट, असे 2 पेशंटना चाकूने वार लागलेले आहेत. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.